Hello friends, motivate us by subscribing our channel and support us by clicking the bell icon so you never miss another update. Namaskar, Jai Jai Ganpati Bappa Morya, Mangal Murthy Morya. Rising Struggler present Ganesh Utsav 2018 madhe mi tumcha sarvancha swagat karte. कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापुरात हौशी नवशांची काही कमी नाही. गणपती उत्सव मधल्या राबालवृद्धांसहित बालगोपालांची सगळ्यांची धमाल असते आणि या धमालीतच सार्वजनिक गणेशोत्सवापासून घरगुती गणेशोत्सवापर्यंत आरासांची मैफिल रंगलेली असते. आज आम्ही आलो आहोत शिवाजी पेठेत इंगोले बोळात मिलिंद इंगोले यांच्या घरी. बघूया यांनी आपल्या गणपतीची सजावट कशा पद्धतीने केलेली आहे. चला तर आज आपण आलेलो आहोत शिवाजी पेठेत इंगोले बोळात श्री मिलिंद इंगोले यांच्याकडे. यांनी यांच्या गणपतीसाठी काय खास आरास केलेले आहे याच्यासाठी आज आपण त्यांच्याशीच डायरेक्ट बोलूया. हे नेमकं त्यांना सुचलं कसं तर मी स्वागत करतो श्री मिलिंद इंगोले यांचं. त्यांचे बंद अमोल इंगोले. नमस्कार मिलिंद. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या शोमध्ये. तर तीन वर्ष माग इतिहासाची आवड लागली. त्यानंतर आमचे गुरु दुर्गम महर्षी प्रमोद मांडे यांच्या संवासात लावल्यानंतर पुस्तकं वाचण्याची सवय लागली. त्यातून पुस्तकं विकत घेणे, वाचन करणे, मित्रांच्याकडून पुस्तकं वाचायला घेणे अशी सवय लागल्यामुळे यावेळी कसं झालं की बाबा असंच बसलो असताना मला आता गणपतीला काय करायचं मग ते डोक्यात विचारलं की आपण ह्या काही वेगळं करू की जेणेकरून पुस्तक संदर्भात मी जी वाचन संस्कृती आपली बंद पडलेली आहे. आता व्हॉट्सअप फेसबुकच्या नादानं सर्रास कसं होते की कॉपी पेस्ट प्रकार हा जास्त आहे. तर मग वाचन संस्कृती बंद पडल्यामुळं की बाबा आपण म्हणलो की काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं म्हणजे एक समाजिक प्रबोधन घडलं पाहिजे. पुस्तकाची आवड निर्माण झाली पाहिजे मुलांच्या. ते आता बंद पडलेलं आहे. लोक काय चला कॉपी पेस्ट करा फेसबुकला. ते एक पुस्तक वाचण्यात जे ज्ञान मिळते ते नाही मिळत आहे. फक्त कॉपी पेस्ट. अगदी खरं आहे. पुस्तक वाचाल तर वाचाल म्हणून तर म्हणलं आहे. आणि पुस्तक म्हणजे एक पिढी नाही, पुढच्या 100,000 पिढ्या घडवायचं काम एक पुस्तक करणार. आम्ही तिथे तो मेसेज पण दिलेला आहे बघा, वाचाल तर वाचाल तर वाचाल. अगदी बरोबर. ही सगळी पुस्तकं तुमची स्वतःच्या श्रृंखलेतली आहेत की तुमच्या मित्रमंडळींची आहेत की तुमच्या कशा पद्धतीने तुम्ही पुस्तकांचं कलेक्शन? ऍक्च्युली कसं मी तुम्हाला आता म्हणलो की तीन वर्षामग त्या सरांची भेट झाली, त्यांचा संवास होतून किंवा बाकी जे आमचे मित्र आहेत की फेसबुक माध्यमातून जे आमचं ग्रुप तयार झालं बंबाजळ मित्रमंडळ त्याच्या संदर्भातून सगळे एकत्र आले. त्यातून ते पुस्तक बिस्तक एक पेज आहे फेसबुकवर, त्या माध्यमातून जे प्रत्येक जण वेगवेगळी पुस्तकाची माहिती टाकतात. मग तेव्हा हे पुस्तक चांगलं वाटतं तर ते स्वतः खरेदी करायचं किंवा कोणी मला वाढदिवसाला भेट दिली वगैरे आहे असे ते पुस्तक घेऊन आम्ही केलेलं आहे. वाढदिवसाला भेट पुष्पगुच्छ आणि मिठाई देण्यापेक्षा पुस्तक दिलं तर किती चांगला उपयोग होऊ शकतोय याचं मूर्तीमध्ये उदाहरण तुम्हाला इथे नक्की बघायला मिळेल. आत्ता मिलिंद म्हणलेले की दुर्ग महर्षी मांडे सरांच्याकडून यांच्याकडे प्रेरणा मिळाली. मांडे सरांची तुमची भेट कशी? मांडे सरांची भेट ही ऍक्च्युली तीन वर्षा मागे झाली, 3 ते 4 वर्ष झाली असतील. शिवाय महाराजांच्या व्याख्यान ते देत होते. पहिल्या व्याख्यानाला मी 1-6 जण इथून गाडीवरून गेलो पुण्याला व्याख्यानासाठी फक्त. तर तिथं त्यांचे जे व्याख्यान ऐकलं की बाबा वैचारिक पद्धतीने जातीय द्वेद न सांगता किंवा शाहिस्ते खान अफजल खान न सांगता जे महाराजांचा जो मेन इतिहास आहे तो मी दुसरी बाजू की बाबा महाराष्ट्र सोडून जे महाराजांनी काय केलं किंवा दक्षिण दिग्विजय असेल कर्नाटकात राजाराम महाराजांनी काय केलं संभाजी महाराज हे पूर्ण त्यांच्याकडून ज्ञान मिळालं आम्हाला आणि त्यांच्यातून वाचनाची जास्त आवड लागली. असं त्यामध्ये आपले कोल्हापूरचे भगवान चिले त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी म्हणजे मार्गदर्शन करत असतात पुस्तकासंदर्भात. तर मित्रांनो, तलवार उपसली आणि तलवार खुपसली याच्या पलीकडे सुद्धा शिवाजी महाराज आहेत की ज्यांनी जमिनी मोजल्या, जमिनीचा सारा ठरवला. तर शिवाजी महाराजांनी जी टॅक्स पद्धत अवलंबली होती या टॅक्स पद्धतीनुसार शेतकरी देखील सुखी होता, प्रजा देखील सुखी होती आणि शेतकऱ्यांचं सैन्य देखील सुखी होतं. मिलिंदजी तुम्ही सांगा, पहिलं पुस्तक कुठलं वाचलं?
मी ऍक्च्युली 12 ते 13 वर्षांमाग विश्वास पाटलांची कादंबरी वाचली, संभाजी महाराजांची संभाजी कादंबरी वाचली होती. त्यानंतर मी श्रीमान योगी वगैरे चालू केली वाचलं, मृत्युंजय वाचली. आणि या 3 वर्षातच आता जास्त प्रमाणात पुस्तकं वाचायची सवय लागली. सेतू माधुरव पगडी असतील वगैरे जुने विश्वास पाटलांच्या कादंबरी हा ललित प्रकार. बरोबर, सेतू माधव पगडी किंवा वासी बेंद्रेंनी जे लिखाण केलं आणि या लिखाणाबद्दल तुमचा तुम्ही फरक कसा करता? नाही आता कसं आहे, शेवटी आता सेतू माधुरव पगडी आणि वासी बेंद्रे हे जुने इतिहासकार ज्यांनी आता संभाजी महाराजांना कसं बदनाम केलं गेलं, त्यातून सेतू माधुरव पगडीने आणि वासी बेंद्रे पूर्ण त्यांचे जे कलंक लावला होता तो त्यांनी खोडून काढलेला आहे योग्य प्रकारे. आणि आत्ता कसं झाले, आत्ता जे इतिहासकार असतील ज्यांनी मी सांगायला दृष्टिकोन असं काही कोणाला मी नाव ठेवत नाही, पण त्यांच्याच ह्याच्यावर पुस्तकांनी तो अभ्यास करून आपली पुस्तकं शक्यतो येतात असा विषय आहे आत्ता ज्याला. तर सुरुवात झाली इतिहासाच्या पुस्तकापासून. सगळ्यात पहिल्यांदा वाचलेल्या विश्वास पाटलांनी जी लिहिली होती संभाजी महाराजांच्या वर्षी कादंबरी संभाजी, तिथून पुढे हा प्रवास लांबत गेला लांबत गेला आणि इतकी मोठी पुस्तकं आणि मोठे मोठे ग्रंथ देखील त्यांनी वाचलेले. शाहू महाराजांच्या बाबतीतलं कुठलं सगळ्यात आवडतं तुमचं पुस्तक? शाहू महाराजांचं एक 2-3 2-2.5 वर्षांमागे वाचलं होतं पवार सरांचं, म्हणजे जयसिंगराव पवार सरांचं राजर्षी शाहू हा जीवन आणि कार्य जीवन कार्यचं वाचलं. हे छोटं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं होतं. तर मित्रांनो, शाहू महाराजांच्या बद्दलचा देखील यांचा ओढा तसाच राहिलेला आहे. नुसता संभाजी शिवाजी महाराजांचा पुढच्या मर्यादित न ठेवता मुंबईचा अगदी शाहू महाराजांच्या पर्यंत पोहोचले होते. इथून पुढे तुमचा वाचनाचा कल कसा बदल गेला? म्हणजे अगदी आम्ही बघतोय तुमच्याकडे भगतसिंग यांच्यावरचं देखील पुस्तक आहे, थोडं शंकर पाटलांच्या सारख्या अवलिया माणसांची पण पुस्तकं आहेत, साने गुरुजींची पुस्तकं तुम्ही तुम्ही तिथे लावलेली आहेत, बप्पू काळ्यांसारखे कादंबरीकार असतील किंवा कथाकार असतील, अगदी कोल्हाट्याचं कोरपर्यंत म्हणजे इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची पुस्तकं ही व्हरायटी कशी काय जपत गेलं विविधतेच्या बाबतीत तुम्ही कसं सांगा? त्यात पण कसं झालं की बाबा जशी आमची फेसबुकचे माझं मित्र मंडळी वाढत गेली, मग ते वैचारिक पद्धतीतून म्हणजे जेणेकरून कसं होतंय की बाबा आता काय त्याला शिव जयंती असेल तर त्यावेळी आम्ही काय करतो पुस्तकं भेट देणे, वाढदिवसाला तुमचा वाढदिवस पुस्तकं भेट देणे, बाकी या व्यतिरिक्त काही नाही केक कापणे वगैरे असं काही शक्यतो करत नाही. मग त्यातून कसं झालं की बाबा भगवान चिलेंनी वगैरे सुद्धा सांगितलं की बाबा मी ही पुस्तकं तुम्ही वाचा ती वाचा, म्हणजे प्रत्येकाने असं मार्गदर्शन केलं आहे जी चांगली पुस्तकं असेल ती मग वाचायची. फक्त इतिहासाकडं न बघता बाबा क्रांतिकारक पण आहे बोलले आपले क्रांतिकारकांची सुद्धा माहिती भरपूर आहे, पण आता जे शंकर पाटील तुम्ही म्हणला तर त्यांची पुस्तकं वगैरे चांगली आहेत, मग ती वाचण्यासाठी आम्हाला असेच मित्रांनी वगैरे तुमच्यासारख्या मित्रांनी आपल्याला सल्ले दिले, मग त्यातून आपण ती सवय लागली. बरोबर, शंकर पाटील म्हणजे ग्रामीण लेखणीचा उत्कृष्ट ढंग आहे तो, त्यांची पुस्तकं वाचायलाच पाहिजे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे असं वैयक्तिक मत आहे की शंकर पाटील वाचल्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होतो इतक्या पद्धतीनं, म्हणजे एक साधे शिक्षक माणसानं इतक्या चांगल्या पद्धतीनं जे काही लिखाण करून ठेवलेलं आहे याला खरंच तोडं नाही आहे. भगतसिंग अगदी तुम्ही भगतसिंग हे क्रांतिकारक जरी क्रांतिकारक या टप्प्याच्या जरी पकडले तरी तुमच्याकडे गॉडफादर नावाचं एक वेगळं पुस्तक आहे अडॉप्ट हिटलर, जे स्वतःचं माइंड काप नावाच्या या गोष्टीवर आधारित आहे त्याच्यावरचं पुस्तक आहे. आणि अगदी तसं बघायला गेलं तर आंबेडकर म्हणजे हा सगळा विसंवाद कसा काय? नाही कसं आहे ऍक्च्युली जर तसं बघायला गेलं तर आम्ही जातीयवादाकडे कधीच बघत नाही. जर तुम्ही जर आता आंबेडकरांना कोणते बाबा दलितांचं हे करतात कोण तर बाबा फुल्यांचं म्हणले फुल्यांचं म्हणत, पण ज्यावेळी तुम्ही वाचन करता त्यावेळी तुम्ही जात पात सगळं विसरावं लागतं, महत्वाचा मुद्दा तो आहे. बरोबर, पुस्तक हे डोकं शांत करण्याचं आणि बुद्धीला लागलेलं ग्रहण दूर करण्याचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे. आणि वाचाल तर वाचाल, जोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही सत्य घटनेच्या मुळापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून तेच आहे की कुठल्याही महापुरुषाला तुम्ही कुठल्याही चौकटीत जातीच्या अडकू नका, सगळे महापुरुष हे आपल्यासाठीच काम केलेलं आहे आणि या महापुरुषांच्याच आखून दिलेल्या रस्त्यावर आपण पुढे चाललो पाहिजे. मला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे, अगदी थोडस मी मागे जातो, 1 जानेवारी 2018 ला कोल्हापुरात जो काही प्रसंग घडला 100% चुकीचं होतं. कुठल्याही समाजाला आपापल्या अधिकार मानण्याचा संविधानिक अधिकार आहे, पण तोडफोड करणे जाळपोळ करणे त्याला असलेली 31 डिसेंबरची भीमा कोरेगावची पार्श्वभूमी असेल किंवा याला सोशल मीडिया किती पद्धत होते. सोशल मीडिया कसं आहे आता की बाबा पुस्तकाने मस्तक सुधारते. बरोबर, त्यासाठी आज मी तुम्हाला इथे दिलेलं एक मॅट्रिक चिकटलंय फोटो किंवा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल काय तो चिकटूला येतो, मग तुम्ही हा दाखवला लांब नाही बाकी सगळ्यांना लक्षात येणार, मी सांगण्याची गरज नाही. देशाची भावी पिढी
काय असेल ते विचार त्या देशाचं पुस्तक उचलणार आहे की हत्यार उचलणार अगदी खरंय पुस्तक उचलणार की हत्यार उचलणार यावरच या देशाच्या भावीपिढीचं भवितव्य ठरलेलं आहे भावीपिढीचं भवितव्य 100% अंधारात असतं मला सांगा या पुस्तकाच्या नियोजनाबद्दल तुम्ही यंदा जी काही मदत केलेली आहे पुस्तकं निवडण्याबाबतीत किंवा हे पुस्तकाचे फ्रेम जे ज्या पद्धतीने केले आरासामध्ये मांडले गेले कशा पद्धतीने तुम्ही केले असं आम्ही फक्त काय शिवाजी महाराजांचं हे नाही केलेलं कसं झालं असतं की फक्त इतिहासच असं नाही तर आम्ही प्रत्येक शिवाजी महाराज घेतले गांधीजी घेतले तिथं भगतसिंग घेतले परत अग्निपंख मधले आपले एपीजे अब्दुल कलाम घेतले करकरे घेतले म्हणजे असं मिक्स केलं की लोकांना असं नाही की बाबा हे फक्त शिवाजी महाराज किंवा ह्याच्यावर फोकस करताय तर जेवढे जेवढे चांगले काय आहे ते आम्ही निवडलेलं आहे आणि मांडणी करताना पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलेले म्हणजे कुठलाही विसंगत दिसत नाहीये खाली तुम्ही पूर्णपणे महाराष्ट्राचे युगपुरुष आणि सयाजीराव गायकवाड असतील भगतसिंग असतील महानायक आपले असतील शौमरत असतील आणि अशा टप्प्याटप्प्याने तुम्ही मग वर अजून एक टप्पा घेतला थोडासा अलीकडचा इतिहास थोडस वैचारिक थोडस सामाजिक आणि थोडस विनोदी अशा ढंगानं थोड्या आत्मकथा घेतलेल्या आहेत आणि मग तुम्ही या सगळ्या फिल्मची मांडणी केली काय खर्च असं तर हा प्रश्न विचारू नये तर एक ह्याच्यामध्ये खर्चापेक्षा काय एक सोशल आम्हाला मेसेज द्यायचा होता सर्वांना की तुम्ही पुस्तकं वाचा त्यातून स्वतःमध्ये बदल घडवा जर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवला तरच समाजामध्ये बदल घडू स्वतःमध्ये बदल घडवला तरच समाजामध्ये कारण की कोणत्याही चांगल्या गोष्टीची जर सुरुवात करायची असेल ती स्वतःपासून केली पाहिजे समाज सुधारण्याची सुरुवात ही स्वतःपासून केलेली असते दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या आधी आपण शहाण जाऊया त्याने हे बघणं फार महत्वाचं आहे अतिशय उत्तम तुम्ही बोलायला धन्यवाद तुम्ही तुमचा बोलमध्ये वेळ दिला अतिशय तुमचा बोल तर ही आहे पुस्तकातून समाज घडवण्याची छोटीशी तळपण आता उत्साह आलेला आहे की 2019 साली मिलिंद यांच्या घरी कुठल्या पद्धतीने या गणपतीची सुरुवात करणार तर मी खरंच खूप आभारी आहे मिलिंद आणि त्यांच्या बंधूंचा आणि पूर्ण इंगोले फॅमिलीचा की ज्यांनी या सगळ्या आरासासाठी या देखाव्यासाठी यांना मदत केली आहे उत्तरोत्तर यांच्याकडून अशाच पद्धतीची कामं होत राहो यासाठी रायझिंग स्लगर चॅनल यांचा खूप खूप आभार आहे हा चॅनल कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला हा शो कसा वाटला मला जरूर कळवा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी असणारा बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला आमचे पुढचे अपडेट्स नक्की मिळत जातील यांनी आपला बहुमोळ दिल्याबद्दल आमच्यातर्फे छोटीशी आठवण भेट धन्यवाद तुमच्याकडून देखील अशीच कामं जाऊ आणि तुमच्या मार्गदर्शनातले आम्हाला देखील थोडंफार तर पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया उत्सवातून समाज प्रबोधन करूया.